आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात NCC विभाग व पारने नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने इंधन जनजागृती फेरी काढून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या निसर्गात उपलब्ध होणाऱ्या साधन सामग्रीचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी, पर्यावरणाला हानी न पोहोचून देण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील राहिले पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर यांनी मांडले. 21व्या शतकामध्ये अमूलाग्र बदल घडत असताना निसर्गाचा समतोल राखणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण पर्यावरणाचा ढासळलेला तोल सांभाळण्यासाठी निसर्गातील सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे झाले आहे. महाविद्यालयातील छात्रसेना विभाग अनेक प्रकारच्या समाज विघातक बाबींविरोधी आवाज उठवण्याचे काम व जागृती करण्याचे काम उत्तम प्रकारे करत असतो असे मत प्राचार्य रंगनाथ आहेर यांनी या कार्यक्रम प्रसंगी मांडले. या कार्यक्रम प्रसंगी पारनेर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत, अभियंता राजभोज, अभियंता गांगुर्डे, मुख्य लेखापाल मोरजकर, उपप्राचार्य डॉक्टर दिलीप ठुबे, लेफ्टनंट प्राध्यापक भरत डगळे, प्राध्यापक संजय गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर सुधीर वाघ, कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक प्राध्यापक सुनील घोलप, कार्यालयीन अधीक्षक सुनील चव्हाण सर, पारनेर नगर पंचायत कर्मचारी NCC कॅडेट्स व पारनेर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.